नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी याच्यामध्ये आपले स्वागत आहे जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला सव्वा व्हिडिओ आहे यापुढे सगळ्या व्हिडिओ लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही यापुढेचे सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा ला ला चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात टक्के नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस किंवा एन एस ओ म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय या कार्यालयाने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये विकास दर सात टक्के राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने दोन हजार तेवीसच्या च्या हॉकी वर्ल्ड कप साठी ग्लोबल पार्टनर म्हणून कोणाची निवड केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जे एस डब्ल्यू ग्रुप आपल्याला माहिती आहे किंवा आपण यापूर्वी पाहिलेला आहे हा जो वर्ल्ड कप आहे आतापर्यंतचा पंधरावा हॉकी वर्ल्ड कप हा वर्ल्ड कप आहे भारतामध्ये ओडिसा या राज्यामध्ये भुवनेश्वर आणि रौरकेला या दोन शहरांमध्ये तेरा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस या कालाजीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि या वर्ल्ड कपसाठी नुकतीच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आता ग्लोबल पार्टनर म्हणून जे एस डब्ल्यू स्टील या कंपनीची निवड केलेली आहे पर्याय क्रमांक चार हे याचं चा बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण नुकताच भारताचा एकोणऐंशी वा ग्रँडमास्टर बनला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्राणेश प्रानेशियम हा भारताचा नुकताच एकोणऐंशी वा ग्रँडमास्टर बनलेला आहे ग्रँडमास्टर काय ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे ही पदवी फिडे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचवीस किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग की त्याला ही ग्रँडमास्टर ही पदवी मिळते आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर आहे विश्वनाथन आनंद आपण यापूर्वी पाहिलं होतं भारताचा अष्टात्मक ग्रँ अष्ट्याहत्तर ग्रँडमास्टर बनलेला आहे कौस्तुभ चॅटर्जी कोलकात्याचा आणि नुकतंच आता हा भारताचा प्राणेशम जो आहे तो एकोणऐंशी वा ग्रँडमास्टर बनलेला आहे पर्याय क्रमांक एक हे याचं बरोबर उत्तर असेल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना म्हणजेच फिडे बुद्धिबळ खेळामधली ही जगामधली सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे याची स्थापना झालेली आहे वीस जुलै एकोणीशे चोवीस या दिवशी यामुळे हा वीस जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो मुख्यालय आहे लुझाने स्वित्झर्लंड या ठिकाणी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भारत नुकताच जगातील कितवा सर्वात मोठा ॲटो बाजार बनला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिसरा एक कंपनी आहे किंवा एक वृत्तपत्र संस्था आहे नाव आहे नित्य कई नाव आहे निक्केई ही जपानमध्ये टोक्योस्थित असलेली एक संस्था आहे किंवा जगामधली सर्वात मोठी आर्थिक वृत्तपत्र एजन्सी म्हणून ओळखलं जातं आणि हिने नुकताच एक अहवाल किंवा रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे आणि या रिपोर्टनुसार भारत नुकताच जगामधला तिसरा सर्वात मोठा ॲटो बाजार बनलेला आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर चीन राहिलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे इंडिया किंवा भारत आहे तिसऱ्या क्रमांकावर जपान राहिलेला आहे चौथ्या क्रमांकावर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तिसरा नेक्स्ट बेंजामिन नेतन्याहू यांनी नुकतेच कितव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाव्यांदा बेंजामिन नेतन्याहू वय आहे त्र्याहत्तर वर्ष आणि हे नुकतेच सहाव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान बनलेले त्यांनी शपथ घेतलेली आहे यासोबतच असते इस्रायलचे सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे व्यक्ती देखील बनलेले आहेत पर्याय बरोबर उत्तर असेल इस्रायल मॅप मध्ये इथे आहे इस्रायल हा देश पुढचा प्रश्न फुटबॉलचे सर्वकालीन महान खेळाडू पेले यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्याऐंशीव्या फुटबॉलचे सर्वकालीन महान खेळाडू व तीन वेळा वर्ल्ड कप विजेते राहिलेले प्रसिद्ध ब्राझीलियन फुटबॉलपट पेल यांचं नुकतंच वयाच्या ब्याऐंशी वर्षी निधन झालेलं आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणता दिवस प्रवाशी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ जानेवारी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतामध्ये परत आले होते यामुळेच नऊ जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतामध्ये प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा साजरा केला जातो आणि हा दिवस दोन हजार तीन या वर्षापासून साजरा करण्यात येत असून अनिवासी भारतीयांच्या किंवा अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानाचा सन्मान करणं हा या दिनाचा उद्देश आहे आणि हा दिवस भारताच्या अनिवासी कार्य मंत्रालयाकडून साजरा केला जातो उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नऊ जानेवारी पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सतराव्या प्रवाशी भारतीय दिन संमेलनाचं आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे किंवा करण्यात आलेलं आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंदोर प्रवासी भारतीय दिनाच्या निमित्ताने दरवर्षी हा एक विशेष कार्यक्रम किंवा संमेलन आयोजित केलं जातं आणि यावर्षी आतापर्यंत हा सतरावा भारतीय प्रवासी दिन संमेलन आहे आणि हे संमेलन दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आठ ते दहा जानेवारी या कालावधीमध्ये इंदौर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं इंदोर आहे मध्य प्रदेशच्या राज्यामधलं शहर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन इंदोर नेक्स्ट सतराव्या भारतीय प्रवासी दिन संमेलनाचे प्रमुख पाहुणे असलेले डॉक्टर मोहम्मद इरफान अली खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत सतराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून हे डॉक्टर मोहम्मद इरफान अली उपस्थित आहेत आणि हे गुयाना या देशाचे राष्ट्रपती आहेत पर्याय क्रमांक चार गुयाना हे याचं बरोबर उत्तर असेल नेक्स्ट दिव्या देशमुख हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुद्धिबळ दिव्या देशमुख ही भारताची महिला बुद्धिबळपटू आहे किंवा महिला ग्रँडमास्टर आहे आणि सध्या ही चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच हिने अठ्ठेचाळीसवी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकण्याची कामगिरी केलेली आहे लक्षात ठेवा दिव्या देशमुख भारताची महिला बुद्धिबळ खेळाडू आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारायला प्रश्न पाहूयात हा होता प्रश्न खालीलपैकी की दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो याचं उत्तर जवळपास सर्वांनी पर्याय क्रमांक चार डिसेंबर डिसेंबर चार हा दिवस दरवर्षी भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्स मध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशांच्या राष्ट्रपतींना दोन हजार तेवीस या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे ऑप्शन्स आहेत इजिप्त इथिओपिया ब्राझील आणि इंडोनेशिया याचं बरोबर तो तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचा आहे सोबतच डी एफ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे